नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुद्दा महाराष्ट्राचाची सुरुवात एका महत्वाच्या बातमीनं आपण करूया एस टीचा संप मोडण्यासाठी मेस्माची तयारी सुरू असल्याचा आता प्रकार समोर येतोय मात्र एस टी अत्यावश्यक सेवेत येत नाही असा खुलासा माहिती अधिकारातून झालेला आहे एसटीचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकार मेस्माचं हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे पण माहिती अधिकारातनं या संदर्भातली एक बाब समोर आली आहे की एस टी ही अत्यावश्यक सेवेत मोडत नाही माहिती अधिकारातनं ही माहिती समोर आल्यानंतर राज्य सरकार संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात मेस्माचं हत्यार कसं काय उपसणार हा प्रश्न आहे गेल्या जवळपास तीस दिवसांपासून सुरू असलेला एसटीचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं मेस्माचं ब्रह्मास्त्र चालवण्याचा निर्णय घेतला तरी तो कायदेशीर कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे आणि याच संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत विलास बडे माझे सहकारी सध्या आपल्या सोबत आहेत विलास एस टीचा संप मोडण्यासाठी मेस्माचं ब्रह्मास्त्र सरकार उपसणार असल्याचं बोललं जात होतं त्या अनुषंगानं जोरदार चर्चा सुरू होती पण माहितीच्या अधिकारातनं वेगळीच बाब उघडकीला आलेली आहे विलास सविस्तर याबद्दल काय सांगताय अजिंक्य एका बाजूला तीस दिवसांपासूनचा संप सुरू आहे दुसऱ्या बाजूला एक एक एस टी कर्मचारी आजही धारातीर्थी पडतोय आणि दुसऱ्या बाजूला हा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारनं मेस्माचा हत्यारोप असलेला निर्णय घेतलेला आहे पण या पार्श्वभूमीवर माझ्या हातात जो हा माहितीचा अधिकार च्या अंतर्गत जी माहिती मिळवलेली आहे ती माहिती काय सांगते ते जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे ही माहिती अधिकार गणेश नामदेव शेडगे यांनी मागवलेला होता त्याचा तारीख आहे अठ्ठावीस चार दोन हजार एकवीसला त्यांनी अर्ज केला होता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आणि त्याला श्रीमती शुभांगी धुमाळ जनमाहिती अधिकारी आ, कामगार अधिकारी मुख्यालय यांनी उत्तर दिलंय त्या उत्तरात ते असं म्हणत आहेत की जो तुम्ही अर्ज केला त्यांनी विचारणा केली होती त्या विचारणेनुसार सदर अर्जाच्या अनुषंगानं कळवण्यात येत की महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी हा अत्यावश्यक सेवा अधिनियम एकोणीशे पंचावन्न अंतर्गत येत नाही म्हणजे अत्यावश्यक सेवेमध्ये टी कर्मचारी येत नाहीत असं माहिती अधिकारातून हे सांगण्यात आलेलं आहे मग जो जो पर, हा जो माहिती अधिकार जो अत्यावश्यक सेवा अधिनियम एकोणीशे पंचावन आहे त्याच्यात तो येत नसेल तर मग कुठल्या कायद्यात येतो राज्य सरकार मेसमा लावणार आहे तर मग कुठल्या कायद्याच्या अनुषंगाने लावणार आहे असे अनेक प्रश्न आहेत पण या माहितीच्या अधिकाराच्या नंतर एक बाब स्पष्ट आहे की न्यायालयीन लढाई ठरलेली आहे राज्य सरकारला जर आता मोठी कारवाई करायची असेल या सर्व संपकऱ्यांवरती तर त्यांच्याकडे अनेक कायदे अनेक आधार असू शकतात आणि त्याच्या आधारे ते कारवाई करू शकतात पण आत्ता मात्र हा जो माहितीचा अधिकार समोर आला अत्यावश्यक सेवा अधिनियम एकोणीशे पंचावन्न अंतर्गत एस टी कर्मचारी हे येत नाहीत तर मग राज्य सरकारच्या समोर इतर पर्याय असतील त्याचा अवलंब त्यांना करावा लागेल आणि तो काय असेल हे मात्र सरकारच सांगू पण विलास हे जे पर्याय ज्या पर्यायांबद्दल आपण बोलतो की राज्य सरकार कदाचित या पर्यायांचा अवलंब करू शकेल त्याची खरंच गरज भासेल अशी सध्याची स्थिती आहे का कारण मेस्मा अंतर्गत जर कारवाई होत नसेल तर मग ते पर्याय नेमके काय असतील त्याला कायदेशीर आधार नेमका काय असेल अशा अनेक बाबी या अनुषंगानं पुढे येऊ शकतात त्या दृष्टीनं कायदेशीर सल्ला देखील सरकार घेऊ शकतं या सगळ्या अनुषंगानं पुढे काय नेमक्या घडामोडी घडू शकतात स्वाभाविक आहे की राज्य सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये संप हा मोडून काढायचा आहे कर्मचारी आपल्या संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत कारण त्यांना ही पगार वाढ जी दिलेली आहे ती मान्य नाहीये आणि त्यामुळे कुठंतरी या सगळ्यातून आता मार्ग निघत नाहीये चर्चा थांबलेली आहे अशा परिस्थिती दोघे आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत अशा वेळी मार्ग काय काढायचा तर संप मोडून काढणं हा राज्य सरकारच्या समोरचा एक मोठा पर्याय आता होता आणि त्याच्यातलं ब्रह्मास्त्र मेस्मा हा कायदा होता पण आपल्याला माहिती आहे की मेस्मा ठिकाणी लावता येतो जिथं अत्यावश्यक सेवा असतील आणि तिथले कर्मचारी जर संपावर गेलेले असतील तर त्यांच्यावर कारवाई म्हणून लावता येऊ शकतो पण जर आता ही परिस्थिती समोर आलेली असेल या कायद्यानुसार आपण जे म्हणतोय की म्हणजे त्यांनी दिलेल्या कायद्यानुसार अत्यावश्यक सेवा अधिनियम एकोणीशे पंचावन्न याच्यानुसार ते अत्यावश्यक सेवेत येत नाही असं सरकार म्हणत आहे पण राज्य सरकारकडे आणखी काही अधिकार असू शकतात त्या अधिकारांच्या अंतर्गत ते कारवाई करू शकतात मग राज्य सरकार त्यांचा विचार करत का किंवा मेस्मा लावण्यासाठी आणखी काही त्यांच्याकडे पर्याय आहेत का या सगळ्याची आता चाचपणी राज्य सरकारकडून केली जाईल पण मेस्मा लावणं हे इतकं सोपं राज्य सरकारसाठी सुद्धा नाहीये कारण त्याच्यानंतर कुठेतरी शांत झालेलं हे आंदोलन पुन्हा उफाळून येऊ हो शकतं उद्रेक होऊ शकतो याची सुद्धा काळजी राज्य सरकारला घ्यावी लागणार आहे बिलकुल विलास याच अनुषंगाने पुढचा प्रश्न हा विचारायचा होता की एकीकडे हे ब्रह्मास्त्र ब्रह्मास्त्र जे सरकार उपसण्याच्या तयारीत होतं ते आता सध्या तरी तितकस शक्य दिसत नसलं तरी येत्या काळात काहीतरी या संदर्भातला पर्याय सरकारकडनं निश्चितपणे शोधला जाईल पण जे संपकरी एस कर्मचारी आहेत त्यांच्याकडे हा संप जो मोडून काढण्यासाठीचे जे अनेक पर्याय अवलंबले जात आहेत महामंडळाकडनं सरकारकडून हो। ते टाळण्यासाठी नेमकं आता काय केलं जाऊ शकतं कारण वीस पर्यंत आपला संप कायम राहणार या निर्धारावर ते ठाम आहेत सातत्यानं ते बोलून दाखवतायत आत्ता कुठेतरी परिस्थिती पूर्ववत होते की काय असं वाटत असताना पुन्हा एकदा एक नवा पेच उभार होऊ शकतो अशी स्थिती दिसते त्याबद्दल काय सांग निश्चितच मला त्याच्याबद्दलच सांगायचं राज्यातली जनता आज अक्षरशः होरपळून निघते राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि यात भरडला जातोय तो सर्वसामान्य माणूस जो आज एस टीवरती अवलंबून आहे तीस दिवस या महाराष्ट्रातली ग्रामीण भागातली जीवनवाहिनी बंद आहे याचं सोयरसुतक आज सगळ्यांनी पाळणं गरजेचं आहे पण तोडगा निघत नाहीये कारण एस टी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि राज्य सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे पण एक गोष्ट आहे या आगीत तेल ओटण्याचं काम कधी झालं जेव्हा हे सगळे जण सातवा वेतन आयोगानुसार भत्ते द्या अशी मागणी करत होते एस टी कर्मचाऱ्यांना मात्र ती मागणी नाकारली गेली आणि इतर महामंडळांना मात्र ती दिली गेली कृषी उद्योग महामंडळाला सत्तावीस तारखेला जी आर काढून सातव्या वेतन आयोगाचे भत्ते देण्यात आले तेव्हा मात्र एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपूर्ण आंदोलनामध्ये पुन्हा चीड निर्माण झाली की आम्ही इतके दिवसापासून आंदोलन करतोय आम्हा आमची मागणी मान्य होत नाही पण बाकीच्या महामंडळांना ते सुविधा दिल्या जातात त्यामुळे कुठंतरी या सगळ्याचा प्रश्न चिघळत चाललेला आहे आणि हा चिघळणारा प्रश्न सोडवणं ही स्वाभाविकपणे राज्य सरकारची जबाबदारी आहे कारण सर्वसामान्य माणसाला आज अतोनात त्रास सहन करावा लागतोय सातशे रुपये जिथं तिकीट होतं तिथं दोन हजार तीन हजार तिकीट तो भुर्दंड आज सर्वसामान्यांना बसावा लागतोय अनेक ग्रामीण भागात आपण शहरात जाणवत नाही पण ग्रामीण भागामध्ये आज सर्वसामान्य माणसाचं जगणं मुश्किल झालेलं आहे ही अतिशयोक्ती नाहीये तर आज त्यांचं जगणं ठप्प झालंय याची काळजी आज सगळ्यांना घेणं गरजेचं आहे पण दुर्दैवानं सध्या ते होताना दिसत नाहीये दोन्ही बाजूनी पण मग विलास काय नेमकी पुढची भूमिका असायला हवी कारण तोडगा तर निघत नाहीये आणि दोन्ही बाजू आपापल्या परीनं ठाम असल्याची भूमिका सातत्यानं बोलून आहेत हो। आता एस टी महामंडळ राज्य सरकार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कायदेशीर गोष्टींचा आधार घेऊन म्हणजे वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन जर संप मोडून काढण्याच्या प्रयत्नात असेल तर मग ही परिस्थिती जितकी आत्ता चिघळली आहे त्यापेक्षा कैक पटीने आणखी चिघळू शकते नुकसान सर्वसामान्यांच आहे खरंय आणि यात सगळ्यात महत्वाची गोष्ट अगदी परखडपणे जर हे सांगायचं झालं स्पष्टपणे तर अगदी पहिल्या दिवसापासून संवादाचा अभाव होता हे जाणवतंय आणि संवादाच्या अभावानं आज ही परिस्थिती महाराष्ट्राच्या समोर निर्माण झाली आहे बरोबर थोडस फ्लॅशबॅक मध्ये आपण जाऊया तुम्हाला आठवत असेल जेव्हा संपाची हाक दिली तेव्हा राज्य सरकार सांगत होता थोडस सा थांबवतो हो पुन्हा एकदा येतो मी आपल्या सोबत आपले प्रतिनिधी उदय जाधव देखील आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया थेट त्यांच्याकडनं या संदर्भातली अपडेट आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया उदय एकीकडे राज्य सरकार मेस्मा लावण्याच्या तयारीत होतं असं समजलं होतं पण आता माहिती अधिकारातनं जी माहिती समोर येते त्या अनुषंगानं एसटी सेवा अत्यावश्यक सेवेत मोडत नाही त्यामुळं कदाचित राज्य सरकारला त्या बाबतीत आता वेगळे पर्याय शोधावे लागतील ला असं दिसतंय बैठक एक प्रकारची सुरू आहे या अनुषंगानं हे देखील आहे काय नेमक्या घडामोडी त्या अनुषंगानं घडतायत आता मी आता मुंबई सेंट्रल येथे एस टी महामंडळाच्या मुख्यालयामध्ये आहे आणि नुकतेच परिवहन मंत्री हे एस टी महामंडळाच्या मुख्यालयात आलेत आणि त्यांची एस टी महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये मेस्वा कायदा लागू करण्यासंदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे सर्वात प्रथम म्हणजे संपूर्ण देशभर पॅन्डॅमिक लॉ सुरू आहे आरोग्यविषयक आणीबाणीचा कायदा आहे तो लागू करण्यात आलेला आहे कमी अधिक प्रमाणात अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊनसारखी सदृश्य परिस्थिती आहे काही ठिकाणी थोडा शिथिलता जी आहे मोठ्या प्रमाणात ती देण्यात आलेली आहे मात्र पॅन्डॅमिक लॉ जो आहे तो अजूनही हटवण्यात आलेला नाही आहे आणि पॅन्डॅमिक लॉ लॉमध्ये ऑल सर्व्हिसेस म्हणजे सर्व सेवा देणाऱ्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्या सर्व इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये येतात दुसरी महत्त्वाची गोष्ट एस टी महामंडळाची एस टी महामंडळाचे कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात म्हणून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतःचं लसीकरण जे आहे ते करून घेतलं होतं अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून राज्य सरकारकडनं याच पॅन्डमिक काळामध्ये त्यांनी पन्नास लाखांचा विमा जो आहे तो मंजूर करून घेतला होता राज्य सरकारने तो दिला देखील होता की पन्नास लाखांचा विमा जो आहे Mm. हो एस टी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून दिले होते मग आता एस टी कर्मचाऱ्यांची दिशाभूल कोण करता आहे त्यांच्यामध्ये संभ्रम कोण निर्माण करते हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे एक कायदा दाखवला जातो आहे माहिती अधिकारामध्ये की एस चे कर्मचारी अत्यावश्यक सेवेमध्ये yeah. हो येत नाहीत तर मग का अत्यावश्यक सेवेमध्ये येत नाहीत तर मग अशा वेळेला ते त्याचे फायदे कसे घेतात हा देखील दुहेरी प्रश्न जो आहे तो निर्माण होतो त्यामुळे आता प्रश्न आहे टी कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवे मानायचे की न मानायचं दुसरी महत्वाची गोष्ट राज्य सरकारने जर का मेस्मा लावण्याचा विचार केला असेल तर राज्य सरकारने देखील या संदर्भात कायदेशीर सल्ला जो तो आहे तो घेतलेला आहे स्वतः परिवहन मंत्री हे देखील एक स्वतः एक ऍडव्होकेट आहेत त्यामुळे त्यांनी कायदेशीर बाबींची पूर्ण चाचपणी करूनच या संदर्भात पाऊल उचललेलं आहे असं देखील सांगण्यात येत आहे त्या संदर्भात महत्वाची बैठक आहे अजून मेस्मा कायदा लागू करण्यात आलेला नाहीये संदर्भात विचार सुरू आहे जर का लावला तर तो कोणत्या कायद्याअंतर्गत लावला हे देखील आपण प्रश्न थेट त्यांना विचारणार आहोत जर का लावला असेल तर त्याचे परिणाम काय होतील एसटी कर्मचाऱ्यांशी काय भूमिका असेल हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय मात्र काही आर टी आय कार्यकर्ते हे एस टी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाचा दिशा ज्या प्रकारे दिशाभूल करण्यात आलेली आहे तसेच या कायद्याद्वारे देखील आरटीआयचा एक पत्र दाखवून दिशाभूल करण्याचा करण्याचा प्रयत्न आहेत का हा देखील प्रश्न उपस्थित होतो आहे कारण जर का अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी नसेल तर अत्यावश्यक सेवेतले जे काय फायदे आहेत ते एसटी कर्मचारी कसे काय आहेत अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी म्हणून तात्काळ लसीकरण करून घेतलं त्याचबरोबर पन्नास लाखाचा विमा देखील त्यांनी तात्काळ राज्य सरकारकडनं मंजूर करून घेतला मग आता जेव्हा पॅन्डमिक लॉमध्ये जेव्हा मेस्मा लावण्यात येतो तेव्हा मात्र एसटी कर्मचारी असं कसं म्हणू शकतात की आम्ही इमर्जन्सी सर्व्हिस पॅन्डमिक लॉस सुरू आहे आरोग्य आवश्यक आणीबाणी सुरू आहे त्यामुळे राज्य सरकार किंवा देशभरातले इतर सर्व इन्फ्रास्ट्रक्चर मधले जे सर्व्हिसेस आहेत ते सर्व अत्यावश्यक सेवेमध्ये येतात कारण लाईफ लाईनचा प्रश्न आहे एकूणच संपूर्ण जीवन वाहिनीचा प्रश्न आहे त्यामुळे ह्या हो सगळ्या सर्व्हिसेस अत्यावश्यक सेवेमध्ये येतात म्हणजे एकीकडे फायदे मिळत असतील तर आम्ही अत्यावश्यक सेवा तोटा होत असेल तर आम्ही अत्यावश्यक सेवेत नाही अशी भूमिका जी आहे ती कोणालाही कुठल्याही सर्व्हिसेसला घेता येणार नाही मात्र या संदर्भात कायदेशीर काय तरतूद आहे काही अडचणी आहेत काही नेमका निर्णय होतो बिलकुल या बैठकीमध्ये नेमकी काय भूमिका आता राज्य सरकार घेतं परिवहन मंत्रालय घेतं हे पाहावं लागणार आहे उदय तुम्ही असंच आमच्या सोबत राहा विलास यांच्याकडे पुन्हा एकदा मी जाणार आहे विलास आपण आत्ताच ऐकलं उदय नेमकं काय सांगता येत ते जर अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ जर या एस टी कर्मचाऱ्यांनी घेतले असतील फायदे घेतले असतील तर मग आता या माहिती अधिकाराच्या अंतर्गत जी माहिती समोर आणली जाते त्या सगळ्या माहितीवरून एक प्रकारची दिशाभूल केली जाते का त्या अनुषंगानं अनेक प्रश्न आता उपस्थित केले जाऊ शकतात स्वाभाविक आहे कारण आता पेंडेमिक ऍक्ट आहे त्याच्यामुळे अनेक सेवा या अत्यावश्यक मध्ये घेतलेल्या आहेत राज्य सरकारचा तो अधिकार आहे केंद्र सरकारचा तो अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा वापर करत जर राज्य सरकार आता अत्यावश्यक सेवेमध्ये त्यांना घेऊन त्यांचे नियम लागू करून जर त्यांच्यावर कारवाई करणार असेल तर ते ऑप्शन राज्य सरकारकडे असू शकतात पण आज एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं हे आहे की तुम्ही आतापर्यंत आम्हाला इतर ज्या गोष्टी होत्या पॅन्डेमिक मध्ये आम्हाला सोबत घेतलं अत्यावश्यक सेवा द्यायला लावली कारण एस टी कर्मचारी हे महाराष्ट्रातले मुंबईमध्ये आले बेसच्या सुद्धा ते होते मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी सेवा दिलेली आहे स्वाभाविकपणे त्यांनी सेवा दिलेली आहे तर त्या सेवेच्या काळामध्ये त्यांना जर काही झालं तर त्याची सुविधा सुद्धा त्यांना मिळालेली आहे पण मूलत हा जो अत्यावश्यक सेवा अधिनियम एकोणीसशे आहे त्यानुसार ते आ, त्या अत्यावश्यक सेवेत येत नाहीत असं जर ते म्हणत असतील तर स्वाभाविक आहे की ही सगळी न्यायालयीन लढाई होणार आहे ही न्यायालयीन लढाई आहे राज्य सरकार राज्य सरकारची बाजू मांडणार आहे कामगार कामगारांची बाजू मांडणार आहेत आणि दोन्ही बाजू ह्या शेवटी आता याच्या विलगीकरणाची मागणी सुद्धा न्यायालयीनच आहे बरोबर आणि ही संपूर्ण प्रक्रिया न्यायालयात सुरू आहे वीस तारखेला याचा फैसला होणार आहे आणि त्या आधी कदाचित तोडगा जर निघाला नाही तर हे सगळं प्रकरण ही कारवाई मेस्मा हे सगळं न्यायालयात जाऊ शकतं न्यायालयात त्याला आव्हान दिलं जाऊ शकतं बिलकुल विलास अजूनही लावण्या संदर्भातली फक्त चर्चा सुरू आहे अजून याबद्दलचा निर्णय तर झालेला नाही पण जर समजा या संदर्भातले कायदेशीर पर्याय सरकारनं त्याची चाचपणी केली स्वतः परिवहन मंत्री अॅडव्होकेट आहे त्यामुळे त्यांना देखील या सगळ्या कायदेशीर बाजूंची बाबींची पूर्णता माहिती असूच शकणार आहे या अनुषंगाने आता काय नेमकी घडामोड होते हे देखील पाहावं लागणार आहे मात्र एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका या संदर्भातली देखील जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका नेमकी काय असू शकेल स्वाभाविक so आहे की एस टी कर्मचाऱ्यांची मागणी ही विलिनीकरणाची आहे विलिनीकरणाची मागणी आहे राज्य सरकार विलिनीकरण करायला तयार नाही आहे पण अगदी सुरुवातीपासून मी फ्लॅशबॅक मध्ये जाऊया राज्य सरकार सांगत होतं अठ्ठावीस यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आम्ही कुठलीही मागणी आता पुढची घेणार नाही आणि त्यांनी संपावरून मागे यावं पण तिथपासून वीस दिवसानंतर अठरा दिवसानंतर राज्य सरकार किमान त्यांचा पगार वाढवण्यासाठी पुढे आलं आणि राज्य सरकारनं सांगितलं की ठीक आहे आम्ही तुमचा पगार वाढवू पण त्यांचा तो जो वेतन करार आहे जो दोन हजार ला संपला होता तो वेतन करार दोन हजार वीसच्या नंतर आता झाला जो होत नव्हता होता अधिकार त्यामुळे त्यांचा असं म्हणणं राज्य सरकारनं आमचा जो वेतन करार होता तोच आम्हाला दिलेला आम्हाला वेगळं काय दिलंय बरं ते विलिनीकरणाची मागणी का करतायत हे अगदी थोडक्यात सांगतो सातत्यानं त्यांना संपावर जावं लागतंय फडणवीस सरकारच्या काळात सुद्धा संप झाले तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा त्यांना असं म्हणायचं आहे की ही तोट्यात आहे संस्था असं दाखवून आमचे पगार वेळेवर होत नाहीत जर विलिनीकरण झालं तर राज्य सरकारच्या सेवेतले सगळे जे फायदे आहेत ते मिळतील आणि आम्हाला प्रत्येक वेळेस संपाचा हत्या रोपसावं लागणार नाही आम्हाला आमचे पगार वेळेवर मिळतील ही त्यांची मुख्य मागणी आहे या तोडगा एक असू शकतो खर तर तोडग्याबद्दल बोललं जात नाही सरकारने सुद्धा दोन पावलं मागे येऊन आणि आज विलिनीकरणाची एकमुखी मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा दोन पावलं मागे येऊन कुठेतरी तोडगा काढणं गरजेचं आहे आणि हा तोडगा कदाचित कदाचित असा असू शकतो सातव्या वेतन आयोगानुसार या कर्मचाऱ्यांना जसं इतर महामंडळांना सेवा सुविधा दिल्या जातात तशा सुविधा एस टी कर्मचाऱ्यांना दिल्या तर यावर तोडगा निघू शकतो अत्यंत जबाबदारीने हे सांगतो हा तोडगा मधला असू शकतो ज्या कायद्यानुसार मिरवणूक होते जुलमी कायदे जे एस टी कर्मचारी म्हणतात त्या कायद्यानुसार अगदी थोडक्यात सांगतो पाच रुपयाचं सा तिकीट जर एखाद्या कंडक्टरचं चुकलं एखाद्या प्रवाशाकडून घेतात तर त्याला पाचशे टक्के दंड लावला गेलाय पाचशे टक्के दंड लावलाय तर हे जे काई काही त्यांच्या कायद्यांचे बाजू आहेत त्या कायद्यांच्या बद्दल सुद्धा त्यांना दाद मागण्यासाठी पाहिजे ती कायदे दूर करा असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर ज्या गोष्टी एस टी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अयोग्य आहेत ते सातत्यानं त्याबद्दल बोलतायत की या सगळ्या गोष्टी दूर केल्या जाव्यात आणि आम्हाला आमची जी विलिनीकरणाची मागणी आहे ती मागणी मान्य केली जावी असं सातत्यानं म्हटलं जात आहे मात्र आता सरकारकडून कदाचित मेस्मा लावण्याची तयारी केली जाऊ शकते त्या संदर्भातली शक्यता देखील आता व्यक्त केली गेलेली आहे काय नेमकं या अनुषंगानं घडतं हे देखील आपल्याला पाहायचं आहे एका ब्रेकची वेळ झाली आहे ब्रेकनंतर संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत बघत रहा न्यूज एटीन लोकांत